हरिभक्त नारायण मावा महाराज सातारकर यांना नेहमीच्या प्रथेप्रमाणे पुष्पहार घालून आपण आपल्या सर्व भाविकांच्या वतीनं त्यांचं स्वागत करूया. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. सद्गुरुदादा महाराज अप्पा महाराज की जय. कृष्णमूर्ति होय गे करो आली सोय गे. कृष्णमूर्ति होय गे करो आली सोय गे. प्राणाचाही प्राण पाहता सुरीचा टिळागे. अर्धांगी रुक्मिणी विंजने वारिती गोपी बाळागे. तुळशी माळ गळागे कस्तुरीचा टिळागे. पितांबराची कासगे कसली सावकाश गे. नारद तुंबर गायन करती नारद तुंबर गायन करती पुढे निज दास गे. तुळशी माळ गळागे कस्तुरीचा टिळागे. अर्धांगी रुक्मिणी विंजने वारिती गोपीवाळागे. तुळशी माळ गळागे कस्तुरीचा टिळागे. भक्त कृपेची मायगे ओळखो आली विठाई गे. भक्त कृपेची मायगे ओळखो आली विठाई गे. एका जनार्दनी एका जनार्दनी विटे जोडियले पाय गे. तुळशी माळ गळागे कस्तुरीचा टिळागे. तुळशी माळ गळागे कस्तुरीचा टिळागे. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सद्गुरु दादा महाराज अप्पा महाराज. संत श्रेष्ठ नाथबाबांचा अभंग. कृष्ण कथा सांगणारे अमलात्मा परमहंस सुखदेव नाव किती गोड आहे. अमल आत्मा परमहंस सुखदेव. जीवनामध्ये माणसाच्या कुठे नाही कुठेतरी मल आहे आणि कोणाचा नाही कोणाच तरी अमल आहे. दोन शब्द कळले का? कशाचा नाही कशाचं तरी मल.
जीवनाला चिकटलेला आहे आणि कोणाच्या तरी अंमलाखाली आपण वावरतो. घरातले असतील, बाहेरचे असतील, नाही तर आतले असतील, पण अंमल आहे आणि अंमल आहे म्हणून अंमल नाही का. कुठेतरी चित्त साधा का होईना पण कुठे नाही, कुठेतरी डाग आहे हे मान्य करायला पाहिजे. साधू असू दे, संत असू दे, कुणी असू दे, पण जीवनाचा सुद्धा डाग हा एक भागच आहे नाही का. धोब्याकडे कपडा गेल्यानंतर पुन्हा ओळखता यावा म्हणून तो त्याला काळा डाग करतो, म्हणजे आपण धुवायला द्यावं आणि त्यांनी अशी खूण करावी की फाटला तरी डाग जाऊ नये. हे सुद्धा गंमत आहे नाही का. म्हणून मोठ्या मोठ्या लॉन्ड्रीमध्ये एक दुसरं चिंदूक जोडतात आणि त्याच्यावर नंबर घालतात, पण डाग येतोच. तसं कुणावर कामाचा डाग आहे, क्रोधाचा डाग आहे, विषयाचा डाग आहे, डाग तर आहेच आहे, कुठे नाही कुठेतरी आहेच आहे. सत्तेच्या अहंकाराचा डाग आहे. इथे व्याख्या कशी आहे, विद्येचा सुद्धा डाग असतो बरं का, विद्येचा सुद्धा मल चढतो. जेव्हा विद्येचं रूपांतर अहंकारात होतं, मदामध्ये होतं, ज्ञानेश्वर महाराज म्हणाले लाटणे ऐसा न लवे आणि पाथर जेवी न द्रवे. लाटणं जसं वाकत नाही तसं ज्ञानाचा अहंकार झाल्यानंतर तो सुद्धा लवकर वाकत नाही. विद्येचा मद आहे, तारुण्याचा मद आहे, पैशाचा मद आहे, अधिकाराचा मद आहे, हे चार मद मोठे आहेत. तर का कुणाला विद्येचा मद असतो, कुणाला असं वाटतं माझ्यासारखा शिकलेला कोणी नाही. आपल्या घरामध्ये सुद्धा पाहायला मिळतं, वडिलापेक्षा मुलं जास्त शिकली तर ते वडिलाला दाब देतात, तुम्हाला काय माहिती आहे तुम्ही कुठे शाळेत घेतला, पण मूर्खा मीच घातला ना शाळेत तुला. काय पोरं म्हणतात तुम्हाला काय माहिती आहे तुम्ही कुठे शाळेत गेला काय. अरे शाळेत गेलो नाही मी हे मला कळलं, पण तुला शाळेत घालायचं हे मला कळलं म्हणून तो बोलतोयस नाही. तेव्हा एवढं लक्षात घ्या, काही विद्येचा मत आहे आणि तो मद हा मळ आहे बरं का. काही तारुण्याचा मद आहे तो असतो. एखादी व्यक्ती तरुण असते, ताकद असते, मग त्याला असं वाटतं आता काही नाही आपल्याला कमी, आपण कोणालाही मागे सारू. कालांतराने कमी झाल्यानंतर कळतं, मग तो सांगतो लहानपणी आम्ही झाडावर चढत होतो, आता पलंगाच्या खाली सुद्धा उतरता येत नाही. नाही नाही, पलंगावर चढून बसणं सोडून द्या, पलंगावर निजवण्याकरता दोन माणसांनी धरून त्याला आडवा करावा लागतो, ते शेवटी नेहितोपर्यंत. कशाचा तारुण्याचा मद, कशाचा शिक्षणाचा मद, कशाचा पैशाचा मद. एक लक्षात ठेवा, पैसा ही गरज आहे जरूर, त्याच्याबद्दल काही दोन मत असण्याचं काही कारण नाही आहे. गरज म्हणून पहा, त्याचा मद येऊन देऊ नका, तो मद केव्हा उतरेल सांगता येत नाही. मोठे मोठे पैसेवाले सुद्धा संपले तर तुमच्या आमच्यासारखे काय आहे. म्हणून इथे शब्द जो वापरलाय, दुसरा अजून एक मद आहे अधिकाराचा नाही का. हे जे नोकरदार मंडळी आहेत ते बघावं, कलेक्टर असू दे कोणी असू दे, अधिकार असतात तिथपर्यंत माणसं विचारतात. अधिकार उतरल्यानंतर ना जरी यांनी खालच्यानं छळला असेल ना, तो आला बघ समोरून तिकडून चल, तो म्हणता ओ वामनराव इकडे काही बघितलं नाही का मला. नाही नाही म्हणाले काय साहेब नाही बघितलं. हां पुन्हा बघण्यासारखा वागला नाहीस तर माणसं कशी बघतील. जेव्हा हाताखाली माणसं काम करत होती तेव्हा कुत्र्यासारखा कशी माणसं बघतील. तेव्हा अधिकार संपल्यानंतर कोणी कोणाला सलाम सुद्धा करत नाही. ते शेवटचं जे असतं की नाही निरोप समारंभ, त्याच्या इतका खोटा समारंभ दुसरा नाही.
अगदी नंबर एकचा खोटा समाज. त्याला एखादं घड्याळ विळ्यात द्यायचं, हार बीर घालायचं, असा साहेब झाला नाही. इथे सगळे इतके का असतायत, तसे हार सगळ्यांनी घेतलेत बरेच लोकांनी. काय काय म्हणतात साहेब, आता तुम्ही गेल्यावर ऑफिसचं काय काय होणार, काय होणार आहे? हा अरे भले भले गेले, तिथे राहिल्या नाही तर साहेब गेल्यानंतर काय होणार आहे? गेल्यानंतर म्हणतो वरून वशुला लावून 2 वर्ष वर सरकवलं, माझं प्रमोशन थांबलं, गेला तो बरा झाला. अवघड आहे. सत्तेचा मध किती दिवस टिकतो? मी हे का मांडलं तुमच्या समोर? एक शब्द वापरला मी, अमलात्मा परमहंस सुखदेव. अशांच्या मुखातूनच जे मुख पवित्र आहे, जे अंतःकरण पवित्र आहे, जे हृदय प्रेमाने विभोर झालेलं आहे, अशा मुखातूनच कृष्ण कथा ऐकावी. आणि पहिली कथा शुक महामुनीने सांगितली. वैशिष्ट्य आहे बरं का शुक महामुनींचं, असं सांगतात 12 वर्ष आईच्या पोटात होते, लवकर बाहेर येईनात, आणि आले ते एकदम पळून गेले, उघडेच्या उघडे निघून गेले. मग शुक महामुनी आपले त्यांचे वडील व्यास त्यांच्या मागे लागले, अरे शुका अरे शुका अरे शुका अरे शुका अरे शुका. व्यास बादरायण व्यास, व्यासो नारायण, केवढा मोठी व्यक्तिमत्व. म्हणोनी महाभारती नाही ते नोहेची लोकी तिनी, या कारणे म्हणिपे पाही व्यास उच्चिष्ट जगत्रय. सर्व जगातला परमार्थ जे ग्रंथ आहे तो व्यासांत उच्चिष्ट आहे. असा बाप मागे लागलाय हे असंच असतं सध्याच्या काळात, पोरं फुडे पडतात आणि बाप मागे लागतात. वाईट वाटून येऊ नका, पोरांच्या मागे पळताना व्यासांचं स्मरण करावं. काय म्हटलं मी, कोणाचं स्मरण करावं? व्यासांचं स्मरण करावं. पण मला एकच पुढच्या पोरांना सांगायचं आहे की व्यासांचा शुक निघाला जसा, त्याच्या 1 अंश जरी तुम्ही निघाला तरी आमचं पळणंचा अर्थ केला गेल. नाही का, काय म्हटलं मी? हां, म्हणजे अगदी व्यासासारखी कथा करायला नको आहे, सर्व संघ परित्याग करायला नको आहे, जो संसार करताय तो सुद्धा सच्चिल सात्विकपणाने केला तरी पुष्कळ झालं, अटके पार झेंडा लागला म्हणायचा. आणि पळतायत शुक महामुनी आणि त्यांच्या मागे व्यास लागलेत. अरे शुका थांब, अरे शुका थांब. शुका म्हटल्याबरोबर अहो पृथ्वी ओ देऊ लागली, ओ झाड ओ देऊ लागली, ओ. आणि पुढे एका नदीवर स्त्री आंघोळ करत होत्या. आता आंघोळ करताना काही विशेष वस्त्र अंगावर नव्हते. शुकदेव पळत गेले आणि त्याच्या मागून व्यास आले. व्यास आलेले बघितल्यावर त्या बायका पटकन उठल्या, ते लुगडी बिगडी अशी बसल्या. व्यासाने इन्सल्ट वाटला तो, की तरुण पोराला बघून लाजत नाही तर मला म्हाताऱ्याला बघून लाजत. इंटरेस्टिंग आहे नाही का? व्यासाला तो मोठा अपमान वाटला की हा तरुण पोरगा निघालाय त्यांच्या अंगावर, त्याला लाजायला पाहिजे होतं, माझ्यासारख्या म्हाताऱ्याला काय लाजायचं? त्यांना काही ते आवरलं नाही, थांबले. का म्हणाले, माझा मुलगा आता गेला तरुण, त्याच्याकडे बघून तुम्ही लुगडं सुद्धा अंगावर घेतलं नाही, जसं होतं तसं तुम्ही आंघोळ करत होता, आणि माझ्यासारख्या वयोवृद्ध म्हाताऱ्याला बघून तुम्ही पदर विदर घेता, हे काय भानगड आहे? ते म्हणाले, महाराज माफ करा, तुम्ही हंस आहात, ते परमहंस आहेत. नीट लक्ष देऊ नाही का? काय सांगितलं? तुमचे चिरंजीव परमहंस आहेत, तुम्ही हंस आहात. व्यास म्हणले, म्हणजे? अहो म्हणाले, हंसाचं काय असतं?
दुधामध्ये चोच टाकल्यानंतर पाणी एका बाजूला होतं आणि दूध एखाद्या बाजूला होतं. हे परमांस असल्या कारणाने दृष्टी एकरूप झालेली आहे. तिथे स्त्री पुरुष हा भेद नाही. तुमच्यात भेद आहे म्हणून तुम्ही हंस आणि त्यांच्यात भेद नाही म्हणून ते परमहंस. आई बसा खाली, आई खाली बसा. बोल ना, लक्षात आलं का माझं काय म्हटलं? हंस आणि परमहंस का? तुम्ही जो प्रश्न विचारला की माझ्याकडे बघून पदर का घेतले, हा प्रश्न त्यांनी विचारला नाही. कारण त्यांच्या नजरेतली स्त्री संपलेली होती, त्यांच्या नजरेतला पुरुष संपलेला होता, ब्रह्मरूप प्रतिती होती. आणि तुम्ही हंसात चोच टाकली की एका बाजूला पाणी, एका बाजूला जगत आणि एका बाजूला ब्रह्म, असे दोन भाग झाले. तिथे दोन भाग नाही, सगळे एक रूप आहे. व्यास म्हणाले हेही खरा अर्थ आहे. म्हणून लक्षात ठेवा, हंस व्हा तुम्ही, मोत्याचा चारा मिळेल, पण परमहंस असेल तर कृष्ण सखा भेटेल. म्हणून दोन अर्थ लक्षात घ्या, हंस आणि परमहंस. आणि मग व्यासांना सुद्धा आश्चर्य वाटलं, खरंच आहे म्हणाले, मुलीनो माझ्या गुरु आहात तुम्ही, खरंच आहे, माझ्या नजरेतली स्त्री गेली नाही, माझ्या नजरेतली स्त्री गेली नाही आणि माझ्या मुलाच्या नजरेमध्ये स्त्रीच नाही, परमहंस आहे, परमहंस आहे, कुठे विकार नाही. मंडळी, या कथा मोठ्या आहेत, अलौकिक आहेत. याच्यातलं आपल्याला किती जमेल मला माहिती नाही, पण जमण्याकरता वाटचाल सुरू करायला काही हरकत नाही. माझं बोलणं कळलं ना? कदाचित मुक्काम 1,00,000 किलोमीटरचा असेल, 2,00,000 किलोमीटरचा असेल, पण या जन्मी जर वाटचाल सुरू केली तर अनेक जन्मानंतर तिथे आपल्याला नक्की पोचता येईल. जाणून तरी घ्या कुठे पोचायचंय, जाणून तरी घ्या की आपल्याला चालायचंय, जाणून तरी घ्या की आहे तो मुक्काम नाही, आहे ती वेटिंग रूम आहे, घर नाही, हे जाणून तरी घ्या. तुम्ही वेटिंग रूमलाच घर करून बसलाय. हो, वेटिंग रूमला घर केलंय तुम्ही, आता त्याला आम्ही तरी काय करावं. वेटिंग म्हणजे यू हॅव टू वेट फॉर सम पर्टिक्युलर टाइम. काय घरामध्ये तुम्हाला कोणी विचारतं का किती दिवस राहणार आहात, असं कधी विचारतं घरामध्ये? घरामध्ये विचारण्याचा प्रश्न आहे. तर म्हणला विचारतोस काय, म्हणला घर माझा आहे, काय मी इथे राहणार आहे? हॉटेलमध्ये विचारतात गेल्याबरोबर, वेटिंग रूमच आहे ती. किती दिवसाचं बुकिंग? 2 दिवसाचं असेल तर जमेल, कारण त्याच्या पुढे फुल्ल आहे. काय तसं नीट लक्षात घ्या, तुमचं सुद्धा वरून बुकिंग झालेलं आहे, इतक्या दिवस इथे थांबायचं, त्याच्या पुढे एक क्षण तुम्हाला इथे वेटिंग रूम मध्ये जागा मिळणार नाही. काय प्रत्येकाचं वेटिंग रूमचं बुकिंग झालेलं आहे वरून. काही काही मोठी मोठी महाबळेश्वरला हॉटेल असतात, माथेरानला असतात, त्याचं बुकिंग मुंबईला होतं, तिथे जाऊन नुसतं जायचं, हो बुकिंग आलंय. तसं तुमचं वर बुकिंग झालेलं आहे, खाली आलेलं आहे, खालचे दिवस संपले की ते म्हणतील चला आता जागा मोकळी करा, वेटिंग लिस्टमध्ये बागे जन्माला यायचे बाकी आहेत. अमलात्मा परमहंस सुखदेव, बरं का? भक्ती त्यांच्या अंतःकरणामध्ये जी प्रगट झाली होती ती कशी होती? कामनारहित, गुणरहित, प्रतिक्षण वर्धमान. नारद आपल्या भक्तिसूत्रामध्ये सांगतात ती भक्ती कशी होती, कामनारहित, गुणरहित, कामनारहित, प्रतिक्षण वर्धमान, प्रत्यक्षणाला वर्धमान होणारी, गुणावर नाही अडकलेली,
काही काही माणसं गुणावर प्रेम करतात, गुण संपलं की प्रेम संपतं. काही काही रूपावर प्रेम करतात, रूप संपलं की कुणीही सिनेमामध्ये काम करायला बोलवत नाही. नाही का सिनेमामध्ये काय, नाटकामध्ये काय, रूपाला किंमत आहे. ते संपलं की रोल बदलतात. ते म्हणतात आता हे बघा तुम्ही लीडिंग लोड करू नका, आता त्याच्या बापाचा करा, म्हाताऱ्याचा करा. लक्षात घ्या, जो अखंड रोल होत जातो तो रोल, इट्स लाईक अ रोलिंग स्टोन. असं रोल होत जातो, जसं जीवन आपलं असं रोल होतो. बालपण आहे, तारुण्य आहे, वृद्धापकाळ आहे, सगळं रोल होत जातो. असं असं पालटत जात. माहिती नाही किती दिवस आहे, जीवन किती दिवस चालणार आहे माहिती नाही. म्हणून कल करेसो आज कर, आज करेसो अभी कर, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून शुक महामुनी आणि अनेक चरित्र आपण ऐकली, अनेक लीला ऐकल्या, गोवर्धन लीला ऐकली, चिरहरण लीला ऐकली, आणि करत 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 आपण रास क्रीडेला आलो. नाही का सम विषम याचं ऐक्य नामे रास. जीवनामध्ये सगळं सम नाही, जीवनामध्ये सगळं विषम नाही, सम विषम.